नमस्कार, मी मीरा जोशी आणि ही माझी आई हाय स्मिता जोशी. तर माझ्या वहिनीचं बोडण आहे आणि त्यासाठी आम्ही देवीसाठी दागिने बनवतोय. आई, कशाचे दागिने बनवतोय आपण? आपण पोळीसाठी जी कणिक वापरतो ती घेतली आणि त्याच्यामध्ये हळद टाकली आणि ते सोन्याचे दागिने असं ते भासवलेले. आणि डेकोरेशनसाठी आम्ही तांदूळ वापरलेत, काळे तीळ आहेत आणि मटार आहेत. सोया, ही देवीसाठीची वेणी आम्ही तयार केली आहे. त्यानंतर देवीसाठीचं आसन, झुमके, कुड्या, देवीसाठीची नथ, ही चोळी बनवली आम्ही. त्यानंतर तोडे, या बांगड्या, अंगठी, त्यानंतर हे मंगळसूत्र, हा नेकलेस, हा कंबरपट्टा, जोडवी, हे पैंजण आहेत. आणि देवीसाठी ही साडी. आई, तू काय करतेस? मी बाजूबंद बनवते देवीसाठी. ते व्हायचे बघू. बाजूबंद तयार करते आई. नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण होता. त्याला दोन सुना होत्या, एक आवडती होती व दुसरी नावडती होती. आवडतीला घरात ठेवी, चांगलं चांगलं खायला प्यायला देत, चांगलं न्यायला नेसायला देत. तसं नावडतीला काही करीत नसत, तिला गोठ्यात ठेवी, फाटकं तुडकं नेसायला देत, उष्ट माष्ट खायला देत, असे नावडतीचे हाल होत असत. एके दिवशी कुळधर्म कुळाचार आला, तशी ब्राह्मणाच्या बायकोनं बोडण्याची तयारी केली. सवाष्णीना बोलावणं केलं, पुढं तिनं देवाची पूजा केली, सगळ्या जणींनी मिळून बोरण भरलं, कहाणी केली, पुढे देवीला नैवेद्य दाखवला. नंतर सर्व माणसं जेवली, नावडतीला उष्टमाष्ट वाढून दिलं. तेव्हा तिला समजलं की घरात आज बोरण भरलं. नावडतीला रडू आलं की मला कोणी बोरण भरायला बोलावलं नाही. सर्व दिवस तिनं उपास केला, रात्री देवाची प्रार्थना केली, नंतर ती झोपी गेली. रात्री नावडतीला स्वप्न पडलं. एक सवाष्ण स्वप्नात आली, तिला पाहून नावडती रडू लागली. ती नावडतीला म्हणाली, मुली मुली रडू नको, घाबरू नको, पटकन उगी राहा. कशी रडण्याचं कारण सांग. नावडती म्हणाली, घरात आज बोडण भरलं, मला काही बोलावलं नाही म्हणून मला अवघड वाटलं. सवाष्णीनं बरं म्हटलं. नावडतीला उगी केली, तिला सांगितलं, उद्या तू गोठ्यात दही दूध विरजून ठेव, एक खडा मांड, देवी म्हणून त्याची पूजा कर, तू एकटीच बोडण भर, संध्याकाळी गायीगुरांना खाऊ घाल, इतकं सांगितलं. पुढे ती नाहीशी झाली. नावडती पुढे जागी झाली, जवळपास पाहू लागली तो तिथे कोणी नाही. नावडती मनात समजली की देवीनं मला दर्शन दिलं, पुन्हा ती तशीच निजली. सकाळी उठली, सवाष्णीनं सांगितलं तसं दही दूध विरजून ठेवलं. दुसऱ्या दिवशी पहाटे सुटली, अंग धुतलं, धुतली, एक खडा घेतला, देवी म्हणून स्थापना केली, पानं फुलं वाहून पूजा केली, नंतर लाकडाची काथवड घेतली, विरजून ठेवलेलं दही दूध त्यात घातलं, देवाची प्रार्थना केली, पुढे एकटीनंच बोडण भरलं, देवीला नैवेद्य दाखवला, घरातून आलेलं उष्ट माष्ट जेवण जेवली,
भरलं बोडण झाकून ठेवलं. दुपारी पुराणा घेऊन रानात गेली. इकडे काय मज्जा झाली, नावडतीचा सासरा गोठ्यात आला. झाकलेलं काय आहे म्हणून पाहू लागला. तो लाकडाची काथोड सोन्याची झाली. आत हिरे माणक दृष्टीस पडली. बाहेर उडालेल्या ठिपक्यांचे मोती झाले. ती त्यानं आत भरली. मनात मोठं आश्चर्य केलं. नावडतीने कुठून आणली म्हणून त्याला काळजी पडली. इतक्यात तिथे नावडती आली. मुली मुली म्हणून त्याला तिला हाका मारली. मागे बिल्ली काय शब्द कळत. काथोड तिच्या पुढे आणले. हिरे मोती दाखवले. ती तू कोठून आणलीस म्हणून विचारलं. नावडतीनं स्वप्न सांगितलं. त्याप्रमाणे मी बोडण भरलं, हे झाकून ठेवलं, त्याचं असं झालं. काय असेल ते पाहून घ्या म्हणून म्हणाली. सासरा मनात ओशाळा झाला. नावडतीला घरात घेतली. पुढं तिचवर ममता करू लागला. तर जशी नावडतीला देवी प्रसन्न झाली तशी तुम्हा आमा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुघड संपूर्ण. आता सुपारी आणि 1 रुपया पण आहे. तो ठेवा तोपर्यंत तिच्या मध्ये दिला जा. सुपारी आणि 1 रुपया. एक म्हणजे रात एक एक दोन एक मिळते का? अरे वा, सुपारी मिळाली. रुपया चकचकला काहीतरी इथे नीट शोध. स्पर्शाने शोध. आवाज येईल असं खंड खंड टाकत जा. आवाज येईल. रुपया नाही मिळाला. थांबा देवी काढली. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हे दागिने कसे वाटले हे कमेंट सेक्शन मध्ये लिहून नक्की कळवा. थँक्यू सो मच.